आणि आज मी उखाणा घेणार आहे. दरवेळेला मी उखाणा घ्यायचा विचार करते पण नेहमी विसरून जायचे. आणि हा उखाणा स्पेशली तुम्हा सगळ्यांसाठी आहे. बरं, मनोसाठी तर मी घेतेच आहे उखाणा. नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर तुम्हा सगळ्यांना हरितालिकेच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. आणि तुम्हा सगळ्यांना माहीतच आहे आपण हरतालिका पूजा का करतो. तर देवी पार्वतीने तिला छान वर मिळावा म्हणून तिने हे व्रत केलं होतं. आणि हे व्रत आहे ना, ज्या स्त्रियांचं लग्न झालेलं आहे त्यासुद्धा करतात आणि कुमारिकासुद्धा करतात. कुमारिका याच्यासाठी करतात का त्यांना छान वर मिळावा. आणि मी आता छान अशी रेडी झालेली आहे बघा. आणि हीच ती नववारी आहे, ती मी इंडियावरनं मागवलेली आहे, शिवून घेतलेली आहे स्पेशली येलो कलर याच्यासाठी का नववारीमुळे येलो कलर खूप सुंदर दिसतो. आणि हा मेकअप आणि ही हेअरस्टाईल हे सगळं मी स्वतः केलेलं आहे. आणि आजचा हरितालिका स्पेशल लुक असा आहे. आणि ही ज्वेलरी आहे ना, ही सुद्धा इंडियावरनंच मी मागवलेली, जेणेकरून नववारीवर खूप सुंदर दिसणार. आणि ही कानातले सुद्धा आहे. आणि स्पेशली सांगायचं झालं तर ही नथ मला खूप आवडली. आणि पूर्ण लुक असा आहे. आणि ब्लाऊजची डिझाईन अशी आहे बघा. आणि हा हरितालिका स्पेशल लुक तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि मी आज उखाणासुद्धा घेणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा. आणि इथे मी पूजेची तयारी सगळी केलेली आहे. इथे देवीची ओटी आहे, यामध्ये तांदूळ आहे, खोबरं आहे, सुपारी आहे, काही पैसा आहे आणि ब्लाऊज पीससुद्धा आहे. आणि यावर आहे ना काही मी हिरव्या बांगड्यासुद्धा ठेवणार आहे. त्याचबरोबरीनं पूजेसाठी लागणारे जी फुलं आहे ती सुद्धा इथे आहे. आणि आपल्याला महादेवाची पिंड बनवायची आहे तर त्यासाठी ही माती घेतलेली आहे. काळी मस्त माती आहे बघा, गार्डनमधलीच आहे आपल्या. आणि इथे देवाच्या नैवेद्यासाठी 5 फळं आहे, पंचामृत आहे, इथे तांदूळ आहे पूजेसाठी लागणार. आणि मला पूजेची पानं नाही मिळाली म्हणून मग ही आंब्याची पानं आहे, ही पण चालतात देवाला. आणि इथे सुपाऱ्या घेतलेल्या आहे. आणि इथे देवासाठी वस्त्र बनवलेले आहेत मी बघा. तर ही पूजेची तयारीसुद्धा पूर्ण झालेली आहे. आता आहे ना मी पूजा मांडणार आहे. देवाऱ्याची पूजा ऑलरेडी झाली आहे सकाळी सकाळी. आता मी सगळी पूजा करणार आहे व्यवस्थित. मी इथे हरितालिकेची पूजा कशी करते हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तर त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा. चला आता आपण पूजा करूया. तर मी पूजा इथेच मांडणार आहे. महादेवाची पिंड मी इथेच बनवणार आहे. त्यासोबत गणपती बाप्पा, उंदीर मामा आणि देवी पार्वती आणि तिच्या सखी. तर ही पूजा मी अशी मांडते. चला इथे छोटीशी पिंड अशी बनून झालेली आहे. आणि इथे असं मी गणपती बाप्पा बनवणार आहे, म्हणजे जस्ट अशी माथे ठेवून. इथे आता आपले गणपती बाप्पा आणि इथे उंदीर मामा.
आणि ते देवी पार्वती आणि तिच्या सखी, आणि जेव्हा ती देवी पार्वती पूजा करत होती ना, तर तिच्या सखी पण तिच्या सोबत होत्या, देवी पार्वती. इथे गणपती पप्पा आले, इथे उदयराम मामा आले, आणि इथे देवी पार्वती आणि तिच्या आजूबाजू असलेल्या ज्या सख्या. तर हे सगळं तयार करून घेतलेलं आहे. मी आता रांगोळी काढणार. तर जेव्हा पण आपण देवांची पूजा करतो तर सुरुवात गणपती बाप्पापासून करतो. तर ही सुपारी आहे आणि ही इथे आपण स्थापन करणार आहे गणपती बाप्पा म्हणून. तर आपल्याला आता यावर पंचामृत ठेवायचं आहे. तीन पळ्या घालणार आहे मी आणि सुपारी मी इथे ठेवणार आहे. तर हे आपले गणपती बाप्पा पैसे आणि महादेवाच्या पिंडीला हळदी कुंकू वाहत नाही, तर इथे आपण गणपती बाप्पा स्थापित केलेले आहे त्यांना अगोदर हळदी कुंकू. ही देवी पार्वतीची ओटी आहे. हे बघा, ब्लाऊज पीस आहे, तांदूळ आहे, सुपारी आहे, खोबरं आहे, हिरव्या बांगड्या आहेत. तर यावर हळदी कुंकू टाकलेलं आहे मी आणि ही ओटी आपण देवी पार्वतीजवळ ठेवणार आहोत. हे बघा, आपण पिंडीला वाहणार आहोत आणि इथे मी फळं ठेवणार आहे प्रसाद म्हणून, आणि त्यासोबतच हे पंचामृत सुद्धा असणार आहे नैवेद्याला. तर छान अशी पूजा करून झालेली आहे आणि आता हरतालिकेची जी कथा आहे ती आता मी ऐकणार आहे. त्यानंतर मग गणपती बाप्पाची आरती असणार आहे आणि त्यानंतर मग हरतालिकेची आरती करणार आहे. एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती. पार्वतीने शंकराला विचारलं. तर कथा ऐकून झालेली आहे, आता आपण गणपती बाप्पाची आरती करून घेऊया. सुख करता दुःख हरता वाढता विजनाची, नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जराची, सर्वांगी सुंदर उठशे दुराची, कंठी जाचे मानता पळाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती योची, मंगल मूर्ती दर्शन. इथे परीने छान असा ड्रेस घातलेला आहे नवीन ना. हा बाबू खूप छान दिसते. थँक्यू. चला पप्पाला दाखवून. ओके ओके. तर छान पूजा करून झालेली आहे आणि आता एकदम प्रसन्न वाटते. निवांत पूजा झाली आणि तुम्ही सुद्धा ती पूजा बघितली. आणि आज ही नवरी नेसली तर मला माझ्या हळदीचा दिवस आठवला. त्यावेळेस पण मी अशीच पिवळ्या कलरची नवरी नेसली होती, पण तेव्हा माझ्या मिक्स फिलिंग्स होत्या. मला आनंद पण होत होता, पण आहे ना माझ्या घरच्यांना मी सोडून दुसऱ्या घरी जाणार त्याचं मला खरंच खूप वाईट पण वाटत होतं. आणि ते प्रत्येक मुलीला वाटतं, लहानचं मोठं आपण जिथे होतो आणि अचानक आपल्याला घर सोडावं लागतं, तर सगळ्यांच्या फिलिंग्स सारख्याच असतात. तर मनोजसुद्धा रेडी झालेले आहे आता आणि मनोजचा सुद्धा लुक दाखवते मी तुम्हाला. चला, तर मनोज पण रेडी झालेले आहे. हे बघा. यस, आणि कोमने खूप छान पूजा केली आणि ती खूप छान दिसते आणि तिने ही जी साडी ती साडी नऊवारी मागवली ती इंडियावर, त्यामुळे खरंच खूप छान दिसते आणि पूजा पण छान झाली. आणि आज मी उखाणा घेणार आहे. दरवेळेस आहे ना मी उखाणा घ्यायचा विचार करते पण नेहमी विसरून जायचे. आणि हा उखाणा स्पेशली तुम्हा सगळ्यांसाठी आहे. म्हणून मनोजसाठी तर मी घेतेच आहे उखाणा, पण तुम्हा सगळ्यांची पण नेहमी खूप रिक्वेस्ट यायची का ताई तू उखाणा घ्यायला पाहिजे होता, तू विसरली. तर आता उखाणा घेते. चंदनाच्या झाडाला नागिनीचा वेडा, चंदनाच्या झाडाला नागिनीचा वेडा, मनोज रावणचं नाव घेऊन मी भरला हिरवा चुडा. वा, इतकं छान.
आणि खरंच मी खूप नशिबवान आहे का मनोज मला पती म्हणून लाभले. खूप चांगले आहेत ते खरंच ना. खरंच. आणि खूप समजून घेतात आणि सपोर्ट करतात सगळ्या गोष्टींना. म्हणजे आम्ही दोघे एकमेकांना खूप सपोर्ट करतो. हो आणि कोमल मला कोमल सुद्धा बायको म्हणून मला खूप चांगली मिळाली आहे. आम्ही एकमेकांना छान समजून घेतो आणि मला असं वाटतं असंच असलं पाहिजे. चला आणि आता मस्त आहे ना मी फोटोशूट करणार आहे. हे निमित्त मी होऊन गेलं मला मस्त फोटोशूट करणार आहे मस्त रील्स बनवणार आहे. हे तुम्हाला आहे ना इंस्टाग्रामवर बघायला मिळेल. आणि तुम्ही अजूनपर्यंत मला इंस्टाग्रामला फॉलो नसेल केलं तर तुम्ही मला फॉलो करू शकता. आणि कोमल ठोसरे हे माझं इंस्टाग्राम आयडी आहे ना. चला माझा फोटोज काढते मी. तर आमचं इथे फोटोशूट करणं चालू आहे. तर भरपूर फोटोज आणि रील्स काढून झालेले आहेत आणि ते तुम्हाला ब्लॉगमध्ये ऑफकोर्स बघायला मिळणारच. आणि आता फराळचं करायचंय. आता उपवास आहे, भूक लागलेली आहे थोडी. आणि उपवासामध्ये फ्रुट्स तर आहेच पण काही फराळचे तवणीचे पदार्थ पण आलेले आहेत. म्हणजे उन्हाळी पदार्थ, साबुदाण्याचे पापड, चिप्स आहेत. तर ते थोडे फ्राय करणार आहे मी. आणि थोड्या वेळाने ते फराळचं झाल्याच्या नंतर थोड्या वेळाने मी हे ना कपडे वगैरे चेंज करेल. चला त्या अगोदर ना फराळचं करू. चला आता पदर खोसून चला किचन मध्ये. आता थोडे चिप्स घेते मी फ्राय करायला. हो आणि हे आहे साबुदाण्याचे पापड. तर छान साबुदाण्याचे पापड आणि बटाट्याचे पापड छान आहे ना फ्राय करून झालेले आहेत. आणि मी आता फराळचं करते. आणि तुम्ही सुद्धा फराळमध्ये काय काय बनवलं, तुम्ही कशी हरतालिका साजरी केली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि सगळ्याजणी आज छान नटल्या असतील, मस्त सगळ्यांनी फोटोज काढले असतील ना. आणि त्या दिवशी आपल्याला पण असं वाटतं ना आपल्या नवऱ्याने आपलं कौतुक करावं का आपण कसं दिसतो. मी तर नेहमी आहे ना खूप असं एक्सायटेड असते का मनोज. मी जेव्हा तयार होते तर मनोज माझा कधी म्हणतात का तू छान दिसते तो शब्द ऐकण्यासाठी खरंच मी आतुरतेने वाट बघत असते. आणि इथे आहे परी. तिचे पण भरपूर फोटोज काढले मी. चला मग आता मी फराळचं करून घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत. A few hours later. तर साडे जस्ट मी चेंज केले आता. आणि आता मी चहा ठेवणार आहे. आणि आता वाजलेले आहेत दुपारचे 3. आणि टाइम कसा निघून गेला कळालंच नाही. आणि जेव्हा पण सण वगैरे असतात ना इतका पटकन टाइम निघून जातो कळतच नाही आपल्याला. आणि जेव्हा पण उपवास असतो ना तर सगळ्यांना चहा पिण्याची खूप इच्छा होते नाही का. तर मला पण आता चहा पिण्याची खूप इच्छा झाली आहे. मी तर फराळचं केलेलं आहे तुम्हाला दाखवलं. तर दुपारी चहा घेतल्याच्या नंतर थोडासा आराम केला आणि मी आता किचनमध्ये आलेली आहे. मी आधी स्वयंपाक करून घेणार मनोजसाठी, परीसाठी आणि बेलासाठी. तर त्यांच्यासाठी मी फ्लावर बटाटा बटाट्याची भाजी चपात्या आणि भात बनवणार आहे. उद्याची पण तयारी करून ठेवायची आहे मला. उद्या आमचा डान्स आहे तर मग सगळी तयारी करून ठेवणार. म्हणजे साडी, परत त्याच्यासोबत लागणारे दागिने, परत बाकीच्या ज्या वस्तू लागतात सोबत त्या, आणि सकाळी लवकर उठणं, हे सगळ्या गोष्टी आहे. तर मग ते सगळं कसं होईल त्याचा विचार पण करते मी. आणि माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला थकवा दिसत असेल कारण की गेले काही दिवस ना खूप धावपळ होते, डान्स प्रॅक्टिस, घरी येणं, घरातलं आवरणं, सगळ्याच गोष्टी. तर चला मग मी पटकन स्वयंपाक करून घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत. बेला आली. हाय बेला. शाळी शूज काढ इथे थांब. शूज काढ. तर आता स्वयंपाक तर करून झालेला आहे. आता मी कोकोनट लाडू बनवते. आणि आता गणपती बाप्पाचं आगमन होत आहे. तुमच्या घरात जर गणपती बाप्पा बसत असतील तर तुम्ही हे कोकोनट लाडू सुद्धा बनवू शकता प्रसादासाठी. छोटे ना 2 चमचे मी आता तूप टाकून घेते. आता मी 2-3 मिनिटं लो फ्लेमवर आहे ना हे ग्रेटेड कोकोनट आहे ना छान परतून घेईन. आणि मला आहे ना थोडे जास्त लाडू बनवायचे आहे. ते बघा हलकस लाईट ब्राऊन झालेलं आहे. आणि यामध्ये मला आता कंडेन्स मिल्क टाकायचं आहे. छान मिक्स करून घेणार मी आणि नंतर थोडस ना दूध टाकणार, छान मिक्स करून घेणार परत. तर लाडू बनवायचं कारण हे का इथे मंडळाचा गणपती बसतोय तर सगळे आपापल्या परीने काही ना बनवून आणताय. कोणी बेसन लाडू बनवतंय, कोणी उकडीचे मोदक बनवतंय, कोणी आहे ना फ्राय मोदक बनवतंय. आता मी गॅस परत चालू करते आणि एकदम लो फ्लेमवर ठेवायचं आहे. आणि छान कंडेन्स मिल्क आपल्याला टाकून घ्यायचं आणि हे मी पूर्ण यामध्ये आपल्याला ना एकदम थोडस मीठ टाकायचं, खूप जास्त नाही.
परत मिक्स करून घ्यायचं 2-3 मिनिटं. आणि आता आपल्याला चेक करायचंय बाइंडिंग होत आहे का नाही. हे बघा लाडू छान वळतात. हे बघा म्हणजे परफेक्ट झालेलं आहे. ते पूर्ण थंड झालेलं आहे. आता मी लाडू वळते आणि हे पहिल्यांदा मी एवढ्या क्वांटिटी मध्ये बनवते. छान असं हे छान गोल गोल होतात. नक्की ट्राय करून बघा. खूप सोपी पद्धत आहे. तर लाडू बनवून झालेले आहेत ते बघा. आणि 35 लाडू आहे. आणि लाडू वळून झाल्याच्या नंतर आहे ना मी ड्राय कोकोनट असतं ना त्याच ड्राय कोकोनटने ना मी वरती कोटिंग करून घेतली. परत फक्त असं मिक्स करून घेतलं त्यामुळे ना इतके सुंदर दिसत आहे ना लाडू. हे बघा हे बघा हे 35 लाडू तयार आहे. हे बघा. आणि जेव्हा पण एखादा पदार्थ हे मी सांगते मी चांगलं होतो ना तर मग खरंच खूप छान वाटतं. आणि हे मी फर्स्ट टाइम ट्राय केले एवढ्या क्वांटिटीमध्ये बनवायचं तर मला छान वाटतंय. आणि आय होप सगळ्यांना उद्या आवडले पाहिजे. आणि हे बाकीचे जे लाडू आहेत ते घरासाठी ठेवलेले आहे मी. तर ते नंतर वळेन. मी अगोदर आहे ना जे मंडळाला द्यायचे आहे ना ते मी ना साईडला ठेवून देते. गणपती बाप्पा मोरया. खूप एक्सायटेड आहे मी उद्यासाठी. कोकोनटचे लाडू बनवून झालेले आहे सगळे. आणि किचनचं पण आवरून झालेलं आहे. परिबेलाला मी जस्ट झोपवते आता त्यांचं पण जेवण झालेलं आहे. आणि मनोज बाहेर गेलेला आहे जिथे कार्यक्रम होणार आहे तिथे डेकोरेशनचं काम चालू आहे. तर त्यांना जाऊन ऑलमोस्ट 2 तास झालेले आहे. आणि त्याचबरोबर आहे ना माझं फराचं सांगायचं झालं तर मी 2 राजगिरा लाडू खाल्लेला आहे आता. आणि आता थोड्या वेळाने दूध घेईन माझं फराचं झालं. आणि उद्या मग लवकर उठणार मग स्वयंपाकाला सुरुवात करणार. कारण की घरात ले जे देव आहेत त्यांना नैवेद्य दाखवून परत मग घरातलं सगळं आवरून मग मला ना तिथे कार्यक्रमाला जाता येईल. ते या सगळ्या गोष्टी डोक्यात चालू आहे. परत बाकीच्या गोष्टी पण भरपूर सोबत घ्यायच्या आहेत. जे कोकोनटचे लाडू बनवलेले आहेत ते पण सोबत घेऊन जायचे आहे. तर आज ना दिवसभर आहे ना खूप कामं झाली आणि एकदम दमली. म्हणजे एकदम माझ्या चेहऱ्यावरनं तुम्हाला दिसत एकदम दमली आहे मी. आणि काहीच एनर्जी राहिलेली नाही आहे माझ्यामध्ये. कारण की ऑलरेडी उपवास आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये एवढे जर कामं झाले तर मग ऑब्व्हियस आहे का तुम्हाला थोडंसं आहे ना वीकनेस येतेच. तर आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.